त्याच्यानंतर या मुली निघतील आणि मग त्याच शिस्तीमध्ये आपले सर्व अधिकारी कर्मक्रमाची सुरुवात करतो. पण आजच्या या छोट्या पाहुण्याच्या हस्ते आपल्याला आज रॅलीची सुरुवात करायची आहे. ओहो भारत माता की जय. भारत माता की जय. मॅडम समोर लागली गाडी काढून घ्यायचं आहे बुलेट. समोर नाही तिकडे तिकडे बघा ना समोर बघ समोर. या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना हे पुस्तक देऊन निजाम असेल जो रजाकार असतील आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर त्यांना अत्याचारही सहन करायला लागले त्याच्या संदर्भात तत्कालीन जे आपले स्वातंत्र्यसैनिक होते त्यांनी जे काही प्रयत्नांची पराकाष्ठा केली ती नवीन पिढीच्या समोर आणणं हा याच्या रॅलीचा उद्देश होता. आणि तो त्याचबरोबर आमच्या जिल्हा प्रशासनामार्फत एक आम्ही जे या लढ्याच्या संदर्भात असणाऱ्या घटनांचं पुस्तकही प्रकाशित केलेलं आहे. त्या सर्वांच्या कॉपीसुद्धा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ केलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचे बरेचसे पाटील मुक्ताजा आजाबार आझादपूर नावाचं जे आपलं आझाद मुक्तापूर नावाचं जे गाव आपलं साधारणतः महाराजोडकं सध्या आहे ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा तर त्या ठिकाणी त्यांचा जो कॅम्प होता स्वातंत्र्य सैनिकांचा त्यांचे जे बरेचसे त्यांचे स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्ले आले होते त्यांचाही सत्कार या ठिकाणी केला. तर अतिशय मोठ्या उत्साहामध्ये हा रॅली पार पडली आणि यानंतरच आता 17 तारखेला जो आमचा मोठा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये त्याची सांगता म्हणजे पालकमंत्री यांच्या मुळे यांच्या उपस्थित होणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रशासनाला नियोजन केले. धन्यवाद.